नमस्कार मी आहे प्रियांका आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या आजच्या मराठी ब्लॉगमध्ये मी आहे प्रियांका विस्पुते ऑनर ऑफ द सप्तशिंग क्रिएशन्स ज्वेलर्स आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर तर नो खूप दिवसापासून एक लुक माझ्या माइंडमध्ये होतं आणि एक रिक्वायरमेंट तुमची होती त्या दोघांना फिलफिल करण्यासाठी आजचा जो ब्लॉग आहे तो मी घेऊन आली आहे सगळ्यात मेन म्हणजे अशा साड्या तुम्हाला हव्या असतात ज्या पार्टीवेअर आहे उन्हाळ्यामध्ये एखाद्याचं जवळच्या नातेवाईकाचं रिसेप्शन आहे त्यावेळेसाठी पार्टीवेअर साड्यांचं कलेक्शन तुम्हाला हवं असतं पण त्यातल्या त्यात ते तितकं दर्जेदार असावं आणि तितकं सुरेख असावं असं तुमचं म्हणणं असतं दीपिका पादुकोणचा एक फोटो इन्स्टा स्क्रोल करताना मी बघितलं आणि त्याच्यामध्ये तिचं जे ब्लाऊज आहे ते मला प्रचंड आवडलं जर तो फोटोज मला मिळाला तर मी नक्की इथं मेन्शन करेल या टाईपचं ते ब्लाउज होतं ते प्रॉपर असे फ्लावर्स होते जे या टाइपचे येतात आणि अशा काहीतरी ब्लाउज सोबत मला एक सुरेख साडीचं कॉम्बिनेशन करून डिझायनर आणि दर्जेदार अशी उत्तम साडी तुमच्यासोबत घेऊन यायची होती आणि आज ते कम्प्लीट झालेलं आहे आज मी तुमच्यासोबत घेऊन आलेली आहे ते म्हणजे अत्यंत सुरेख डिझायनर टिशू महेश्वरी सिल्क आता टिशू महेश्वरी सिल्क तया मी नेहमीच बघतो मग यात डिझायनर असं काय तर मैत्रिणी तुम्ही जवळून लुक घ्यावं की एक्झॅक्टली साडी किती सुरेख आहे साडीमध्ये तुम्हाला संपूर्णपणे या टाईपचं लुक येईल आणि तुम्ही बघू शकता सुरेख पैकी जशा या लाईन आहेत आता तुम्हाला दिसताना या सिम्पल जरीच्या लाईन दिसत असतील किंवा टिश्यूच्या लाईन दिसत असतील पण हे जरी बेस लाइनिंग आहे आणि संपूर्णपणे या टाइपचा पदर आहे आणि उत्तम अशी साडी आहे सुरेख अशी साडी आहे ऑल ओव्हर जी साडी आहे ती संपूर्णपणे स्टार्ट टू एंट या टाईपची आहे तुम्ही साडीचा फ्लो बघू शकता किती सुरेख फ्लो आहे तो आणि पटकन शेप घेणारी अंगाला चापून चुकून बसणारी उत्तम दिसणारी सुरेख अशी साडी डिझायनर लुक आहे काहीतरी वेगळं आहे ट्रॅडिशनल आहे पण ट्रेंडिंग देखील आहे त्यासाठी अत्यंत सुरेख कलेक्शन ते म्हणजे आजचं प्युअर महेश्वरी टिशू सिल्क प्राईज ही खूप कमी आहे मैत्रिणीनो आजच्या ब्लॉगमध्ये खूप लिमिटेड कलेक्शन तुम्हाला बघायला मिळणार आहे फक्त पाच साड्या आहेत त्यामुळे जी ही साडी आवडली ती लवकर बुक करावी हे जे ब्लाऊज आज मी वेअर केलेलं आहे हे प्युअर ब्लाऊज आहे प्युअर सिल्कचं ब्लाऊज आहे डिटेल ब्लॉगच्या मी शेवटी देईल आज सेकंड साडीकडे आजच्या ब्लॉगमधल्या प्रत्येक साडीची जी प्राईज आहे मैत्रिणींनो ती तुम्हाला येणार आहे फक्त आणि फक्त तीन हजार पाचशे साडेतीन हजार थ्री थाउजंड फाईव्ह हंड्रेड प्युअर महेश्वरी सिल्क आहे याच्यावर मॅचिंग असं प्युअर क्राफ्ट शिफॉनचं मी ब्लाऊज घातलेलं आहे याची डिटेल मी ब्लॉगच्या शेवटी तुम्हाला देईन अत्यंत सुरेख अशी साडी आहे आता हा लाल रंग आहे की मेहरून रंग आहे तर हा डाकेस्ट असा मेहरून रंग आहे जो की खूप सुरेख आहे सुरेख पैकी साडी आहे छान अशी साडी आहे डार्केस्ट असा मेहरून रंग आहे आता ह्या कि व्लॉगमध्ये किंवा आजच्या मधल्या सगळ्या ज्या साड्या आहेत त्या खूप सुरेख आहे आणि सगळ्यात मेन म्हणजे पहिल्यांदा मी अशी महेश्वरी डिझायनर तुमच्यासोबत घेऊन आलेली आहे जी तुम्हाला अत्यंत सुरेख लुक क्रिएट करून देईल साडी फुलते का कारण टिशू आहे आता टिश्यू म्हटलं म्हणजे साडी फुगते असं तुमचा गैरसमज असतो पण असं अजिबात नाही आहे आणि त्यातल्या त्यात मैत्रिणींनो सगळ्यात मेन म्हणजे मला तुम्हाला एक सांगायचं आहे की आजच्या व्लॉगमध्ये टिश्यू तर आहेच आहे पण टिशूची जरी करण्यात आलेली आहे म्हणजे ज्या लायनिंग तुम्हाला दिसत आहेत ती टिश्यूची जरी करण्यात आलेली आहे ज्याने साडीचं जे सौंदर्य आहे ते अधिक वाढणार आहे आणि साडी दिसताना प्रत्यक्षात प्रचंड सुरेख दिसणार आहे सुरेख अशी छान साडी आहे आणि प्राईज याची आहे ती म्हणजे तीन हजार पाचशे ऑल ओवर साडी या टाईपची आहे खूप जास्त म्हणजे साडीचं जे वजन आहे ते ग्रॅममध्ये आहे होय फक्त ग्रॅममध्येचं वजन आहे आणि साडी दिसताना अत्यंत सुरेख दिसते आहे बेस्ट अशी साडी आहे आणि साडीच्या शेवटी प्लेन सिल्कचं असं ब्लाउज आहे प्राईज आहे तीन हजार पाचशे या टिश्यू महेश्वरला बघून तुम्हाला प्रश्न पडत असेल की अरे गोल्डन महेश्वरी आहे की कॉफी महेश्वरी एक्झॅक्टली कलर काय तर सगळ्यात मेन म्हणजे ही जी साडी आहे ती ऑल ओवर ब्लॅक आहे आणि याच्यावर सुरेखपैकी छान अशा गोल्डन टिश्यूचं काम केलेलं आहे म्हणजे गोल्डन ज्या जरी आहे त्यामुळे साडीवर इतकं सुरेख रिफ्लेक्शन पडतंय की ऑल ओव्हर साडी प्रॉपर गोल्डन दिसते आहे आणि दिसताना ती खूप जास्त रिच दिसते आहे आणि लिटरली या टाईपचं एखादं तरी रिच कलेक्शन आपल्याकडे हवं एखाद्याला आपल्याला रिसेप्शनसाठी जायचं आहे किंवा मोठ्या हेवी फंक्शनमध्ये जायचं आहे कशी मी साडी वेअर करू त्यावेळेसाठी हे ऑप्शन अत्यंत सुरेख आणि बेस्ट प्राईज अत्यंत कमी फक्त पस्तीसशे पहिल्यांदा हे पॅटर्न आणलं माहीत नव्हतं आता कसं तुम्हाला आवडेल रिस्पॉन्स तुमचा काय असतं म्हणून म्हटलं याला ट्राय करून बघावं कारण या साड्या बनवण्याचा जो कालावधी आहे तो जवळजवळ चाळीस दिवसांचा आहे त्यामुळे एवढी मोठी रिक्स घेण्याआधी काहीतरी कलर्स याच्यामध्ये आणावे जे मोस्टली मला सगळे आवडलेत आणि असं काहीतरी मी घेऊन आली आणि आय होप की तुम्हाला हे नक्की आवडेल कारण साडीचं जे कन्सेप्ट आहे की जरी नाही किंवा मग ज्याला आपण म्हणतो की काटपदर नाही काहीतरी वेगळं तर नक्कीच ते आणण्याचा मी इथं प्रयत्न केला आणि आय होप की मला हा प्रयत्न नक्कीच आवडला असेल सुरेख साडी आहे गोल्डन लुक आहे साडीच्या शेवटी या टाईपचं ब्लॅक असं ब्लाउज येणार आहे अत्यंत छान टिशूचा पदर असणारी उत्तम रेखीव साडी आहे ज्या लाईन्स तुम्हाला दिसत आहे त्या टिशूच्या जरी लाईन आहेत म्हणजे टिशू ने जरी केलेली आहे आणि साडीची बॉर्डर ही अत्यंत प्युअर सिल्कची आहे सुरेख साडी आहे आणि साडीचा सा जो रंग आहे तो तुम्हाला येणार आहे तो म्हणजे नेव्ही ब्लू रंग आता नेव्ही ब्लू हा रंग असा रंग आहे जो खूप जास्त डार्क टोन मध्ये येतो कधी कधी हा रॉयल ब्लू वाटू शकतो पण नाही हा एक्झॅक्टली नेव्ही ब्लू कलर आहे आणि लुक याचा अत्यंत सुरेख आहे प्राईस खूप कमी आहे अत्यंत छान रिच लुक आहे कधी कधी असं होतं की ते आम्हाला ब्लॅक नकोय मग ब्लॅक आवाजी आमच्याकडे काय ऑप्शन असू शकतं बेटर तर नक्कीच हे जे नेव्ही ब्लू ऑप्शन आहे ते खूप बेटर आहे आणि बेस्ट आहे प्राईस ही तुमच्या समोर आहे मैत्रिणी सुरेखपैकी छान अशी डिझायनर साडी आहे पार्टीवेअर साडी आहे पार्टीवेअर एखादी उत्तम साडी शोधत असाल तर आजचं हे जे टिश्यूचं कलेक्शन आहे ते खूप जास्त उत्तम आहे आणि खूप लिमिटेड कलेक्शन आहे म्हणजे नेहमी आपण जरीच्या काठांच्या जरी काठाच्या साड्या घेतो काहीतरी वेगळं ट्रेंडी ह्या वस्तू तुम्हाला वाटत असेल तर आजचं हे जे कलेक्शन आहे ते खूप जास्त रिच आणि उत्तम दिसणार आहे बेस्ट अशी साडी आहे शेवटपर्यंत भरीव आहे साडीच्या शेवटी छान स्मूद असं नेवी ब्लू ब्लाऊज येणार आहे असा होता मैत्रिणींना आजचा ब्लॉग आय होप असा जो ब्लॉग आहे तो नक्कीच तुम्हाला आवडला असेल सीओडीचं ऑप्शन माझ्याकडे अवेलेबल नाही त्यामुळे तुम्ही कसंही मला ऑनलाईन पेमेंट करू शकतात तर आता येऊयात आजच्या ब्लाऊजकडे आज मी प्युअर शिफॉनचं क्रॅप शिफॉनचं ब्लाऊज घातलेलं आहे जे की अत्यंत सुरेख आहे तुम्हाला मी सांगितलं की बऱ्याचशा दिवसापासून एक गोष्ट माझ्या माइंडमध्ये होती आणि मला एक्झॅक्टली त्याच टाईपचं असं हेवी ब्लाऊज हवं होतं जे मला खूप सगळ्या साड्यांवर मॅच होईल आणि त्याच टाईपने मी तसं ब्लाउज घेतलं आणि तुम्ही बघू शकता किती सुरेख हे ब्लाउज आहे अत्यंत सुरेख क्रॅप शिफॉन आहे आणि याची जी प्राइस आहे ती तुम्हाला येणार आहे फक्त आणि फक्त ती म्हणजे तेराशे आजच्या बऱ्याचशा साड्यांवर हे ब्लाउज जाऊ शकतं जसं की ब्लॅक गोल्डन झालं त्याच्यानंतर मग रेड झालं कारण याच्यामध्ये पण ऑलमोस्ट राणी कलरचे फुलं आहेत त्याच्यानंतर मग मोरपंखी झालं कारण मोरपंखी असा रंग आहे की तो पटकन दुसऱ्या रंगांना कॅप्चर करू शकतो किंवा ज्याला आपण म्हणतो की पटकन तो आपलं करू शकतो आणि त्याच्यानंतर एक जो ग्रीन घातलाय ऑलरेडी याच्यामध्ये ग्रीन फुलं तर आहेच आहे आणि मग वाचलं एक नेव्ही ब्लू रंग तर नेव्ही ब्लू रंगावर देखील तुम्हाला हवं तर अत्यंत कॉन्ट्रास्टमध्ये तुम्ही जाऊ शकतात त्यामुळे चॉईस ही संपूर्णपणे तुमची आहे तेराशे ही ब्लाऊजची प्राईज आहे साडीची प्राईज आहे थ्री थाउजंड फाईव्ह हंड्रेड सुरेख ब्लाऊज आहे डिझायनर ब्लाऊज आहे आणि साडी देखील खूप डिझायनर आहे एखाद्या छान अशा लेटेस्ट मैत्रिणींच्या फंक्शनसाठी किटी पार्टीसाठी उत्तम अशी साडी शोधत असाल डॉक्टर्स आहात काहीतरी ट्रेंडी आवडतं नेहमी घालायला नको ते वाटतं त्या त्यावेळेसाठी आजचा ऑप्शन अत्यंत सुरेख म्हणजे काही याच्या व्यतिरिक्त सुंदर ऑप्शनच नाही कारण ही, ही खूप लेटेस्ट महेश्वरी मी घेऊन आलेली आहे सो नक्कीच आजचा ब्लॉग आवडला असेल तर शेअर करा सबस्क्राईब करा सी ओ सीओडीच ऑप्शन अवेलेबल नाही आहे त्यामुळे ऑनलाईन पेमेंट थ्रूच तुम्ही तुमची साडी आणि ब्लाऊज बुक करू शकतात भेटत पुन्हा नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि हो इंस्टाग्रामवरही मला फॉलो करा इंस्टाग्रामवर माझी आयडिया आहे तर भेटत पुन्हा नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाटे करा थँक्यू सो मच